नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं आडतुटूप चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती। आत्ता बेळगाव फाटीवरती आहे मी आणि इथं पाहू शकता, इकडे कॅमेरा घ्या, बॅरिकेड लागायला चालू झालेला आहे। आत्ता मला जवळजवळ एक 15-20 फोन आलेत की आदत मैदान कॅन्सल आहे का, तर मी सर्व बैलगाडी मालकांना सांगतो 21 जूनला ओपनचं मैदान आहे आणि 22 जूनला आदत बैल मैदान कन्फर्म, म्हणजे 101% मैदान दोन्ही पण आहेत। त्यामुळं कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका, कारण काय होतंय, बोलणारे कोणतरी बाहेरचे असतात, चांगल्या मैदानाची अशी चुकीची अफवा पसरवली जाते। त्यामुळं माझी एक विनंती राहील, कुठल्याही अफवांना बळी पडू नका। आज सकाळी ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे, जवळजवळ ओपनची 80 ते 90 100 का पर्यंत काहीतरी नोंद ओपनची झाली आहे, 90 ते 100, आणि आदतची जवळजवळ 80-90 नोंद झाल्यात गाड्या आजच्या दिवसामधल्या। त्यामुळं 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत दोन्ही मैदानाच्या नोंद ऑनलाईन आहेत। कुठल्याही प्रकारे अफवांना बळी पडू नका आणि येते 21 तारखेला 21 जूनला भव्य दिव्य ओपनचं जंगे मैदान आहे आणि 22 तारखेला आदत बैल मैदान आहे। या तरी बैलगाडी मालकांनी या दोन्ही मैदानांचा लाभ घ्यावा आणि वेळेत ऑनलाईन नोंद करून यात्रा गमिणी आणि ग्रामस्थ मंडळ पेडगाव यांना सहकार्य करावं हे व्हिडिओ मॅचच्या माध्यमातून सांगतो। व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच होता की मला फोन आले बरेचसे की आदत कॅन्सल झाले का म्हणून, परंतु कुठलंही मैदान कॅन्सल नाही। 22 ला ओपन, 21 ला ओपन, 21 जूनला ओपन आणि 22 जूनला आदत बैल मैदान आहे। आपण इथं बघा बॅरिकेड लागलेले आहेत, त्यामुळे मला शंका नका, बॅरिकेडिंगचं काम चालू झालेलं आहे इथं मैदानावरती। त्यामुळे कोणा अफवांना बळी पडू नका, कोणाचा फोन येतोय काय येतोय, तुम्हाला काय डाऊट वाटत असेल बॅनरवरती यात्रा कमिटीचे मेंबर आहेत त्यांचे नंबर दिलेले आहेत, त्यांनाही कॉल करा। फक्त बाहेरच्या कोणा विश्वास ठेवू नका, कोणत्या प्रकारे मैदानं कॅन्सल झालेली नाहीत। 21 ला ओपन आणि पुन्हा एकदा सांगतो, 21 ला ओपन आणि 22 ला आदतचं मैदान आहे आणि दोन्ही मैदानांची नोंद ऑनलाईन आहे। 15 तारीख म्हणजे आजपासून ऑनलाईन नोंद चालू झाली 20 तारखेपर्यंत, त्यामुळं वेळेत नोंद करा। ओपनच्या 1000 गाड्या होणार, त्याच्यावर एकही गाडी नाही, आणि आदतच्या 800 गाड्या घेतल्या जाणार आहेत, त्याच्यावरती एकही गाडी घेतल्या जाणार नाही। ज्यांना लवकर नोंद करायची त्यांनी वेळेत नोंद करा आणि सहकार्य करा। एवढं बोलतो आणि थांबतो।